बाजूवाली ताई घेतल्यात ग मला पण चुबोरे जेवायचे ताई माझ्या फॅमिलीला जेवायला तर बोलवा बाबा 5000 लोकांना आवरेन या 5000 लोकांना पुरल्या पाहिजे आवरेन या हे बघा आमचा चिन्मय नवरा बसलाय मोया करायला ना चिन्मय मोया करायला बसले का हो माझी बहिणीस बहिणीस ना ग बहिणीस माझी नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी छान अशी आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही छान भरभरून प्रेम दिलं तर तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, आता घरातलं अजून काही माझं काम आवरलेलं नाही आहे, फक्त फ्रेश वगैरे झालेली आहे आणि चाय वगैरे घेतलाय आत्ताच. तर बघूयात आता पुढे कोणकोणती कामं आहेत ते सगळं आवरून घेते सकाळची कामं. आणि आज आपण कोपरच्या नाक्यावरती जाणार आहोत मच्छी मार्केटमध्ये. तर तिथे गेल्यानंतर बघूयात कोणकोणते मासे आलेले आहेत विकायला, किंवा आज मी कोणती कोणते मासे घेणार आहे किंवा कोणती मच्छी घेणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहेत. पण मनीषला चिंबोरी खायची आहे. मनीष बोलला की नाक्यावरती जर गेली मच्छी मार्केटमध्ये तर माझ्यासाठी चिंबोरे घेऊन ये. ओके, तर बघूया जर आज चिंबोऱ्या मला तिथे चांगल्या भेटल्या तर मग चिंबोरेसुद्धा आपण घेऊन येऊयात. तर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. आता नाही आपल्याला जायचं मच्छी मार्केटमध्ये, 10:30 नंतर जायचं आहे कारण की आता काही मच्छीवाले आले नसतील आणि आता काहीतरी 8 त्याच्यामुळे. तर चला आता आपण थोड्या वेळामध्ये नाक्यावरती पण जाणार आहोत. तर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. ओके, चल तुम्हाला वाचतेच ना आता नऊ. तर चला म्हणाले या चहा पिण्यासाठी. हे बघा आमचा चिन्मय नवरा बसलाय मोया करायला. ना चिन्मय मोया करायला बसले का? चिन्मय एक दिवस कामाला गेला आज काही खाडा केला ग? तुझा मन लागत नाही वाटत कामावर? कामच सोडला? पपई पिकले का बघ जरा, पपई पाड पिकले असेल तर. चला लाल भाजी कला भाजीवाली ताई आमच्या ताई कडून भाजीपाला घ्या स्वस्त दरात. ताई तुम्ही काय घेता मावरा? हा ग मन अंदाशाने जेवायला नको का व्हिडिओ मध्ये? घेतल्यात ग मला पण चुबोऱ्या जेवायचे. ताई माझ्या फॅमिलीला जेवायला तर बोलवा बाबा. 5000 लोकांना आवरेन या, 5000 लोकांना पुरल्या पाहिजे आवरेन या. तुम्हाला तर बाप तुमचं तर फोटो करायला आले आज. जेवायला येऊ का? जेवायला येऊ ना. आता चल येऊ. चार पाच दिवस नाव एकदाच काढायचं. ताई चिंबोऱ्यांचा वाटा कसा लावले? 100 रुपये लावले चिंबोऱ्यांचा वाटा. बाबा साईनच भाऊ पण नाही मावराजी वाला. ताई भाऊ ताई कुठे गेल्या? भाऊ ने पाठवले मावराजी वाला. ताई आमची काम नसेल साफसफाई करते सर. कोळीचा वाटा कसा लावले ताई? लाल वाशाचा वाटा कसा लावले? 200 वाटा आहे. 150 100 चा लावा कसा? 100 बघा लोकांना. हा ताई पण दिली आहे मावरा जेवायला. ऐक ना देता हा ये बाबा ये तिकडून आले मला पण जे बोलते. मस्करीत लागते व्हिडिओ मध्ये तुम्ही काही बोलत नाही म्हणून कवरे का आठवण कसं वाटायला लावलं ताई?
मांदेलांचा पन्नासला तू करावा तू जेवा काही समजू ए रोहिणी ताई इकडे सांगा ना रेसिपी आम्हाला शॉर्टकट पेस्ट वाटण खोबरा ना थोडस गरम पाणी टाकायचं मसाला हळद आणि मीठ हे बघा आमच्या जाऊबाईची कमी होती जाऊबाई बनवली आता मावरा जेवायला हा मटन मसाला थोडं पाणी टाकून व्यवस्थित एकदम हा एवढी एवढी कोथंबीर टाकायची मटणाच्या सारख्या बाबा म्हणजे व्हायला लागतील आम्ही या चिमोरे कोण येत नाही आम्ही काळ्या चिमोरे नेतो काढीच्या आमच्या मावशी पण आले मावरा जेवायला मावशीचं काही लक्ष नाही काही द्या मला पण द्यायचं काहीतरी आता मावरा आणा आणा आई या मावरा जेवायला काही चालल्या चालल्या काही नाके वा जा जा बाबा टोपली भरली लाल माशांची नसती मला पण द्या 100 बाबा ताई मला नाही टाइम नाही साफ करायला म्हणून करा मला ताई जावं लागेल बिजू मग आता तुमचा मावऱ्याला आवरा गिराय गेले की तुम्ही मला साफ करून द्यावा पाहिजे व्हिडिओ बघून लोक आहे मावरा नेवला तर द्या ताई मला पण लावा आधी चव करून बघू मग जेव हा काही चाललंय गे क्यू घेतला कोल्बी घेतली लाल माशे मला चिंबोरे घेणार तो पण नको ते समुद्राच्या कशा लागतील ना कशा नाही त्या ताई द्या हो बैठक कशा जाऊ लागले त्या आपले सकाळचं अरे बाबा द्या असून द्या आता दार लावत त्याला चिमून दिला आता तर आज लाल मासे खाऊ शा बघू कसं लागतात नाही का ताई लाल मासे खाऊ बघू कसं लागतात ते कोण येत नाही मी त्याचा अर्धा पोट खराच गेला फुकट
आता मच्छी तर मी घेऊन आलेली आहे लाल मासे, तर आता फटाफट सगळं बनवून घेते, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटते. तर मला ना 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओला कमेंट आलेली, आम्हाला रेसिपी बघायची आहे. तर आज मी तुम्हाला लाल माशांची रेसिपी दाखवली असते, पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही की आता मला मी रेसिपी शूट करू, कारण की मला 13 वेळा जायचं आहे आमच्या गावामध्ये त्याच्यामुळं. तर आता पटपट सगळं जेवण बनवते, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटते. ओके चलो. चिन्मय, फरक पडले काय? नाही पडला. माता औषध बिषध पी, जेल तर दवाखाने ना तो फरक पडेल, तर आता लगेच फरक पडेल. हे बघा, खाऊन पिऊन मस्त टनाटन आहे तिच्या. जेवाला तुला जेवायला पाहिजे ना, जेवायला वरती झाले आता जेवायला. चला चिन्मयला जेवायला वरती. चिन्मयला वरण भात भाजी बनवले. चिन्मयची आज आमची तब्येत बिघडली, सर्दी खोकला अचानक त्याला काय होते काय माहिती. तर आता जेवण वगैरे सगळं बनवून झालं आहे, आता मी पटकन 13 वेळेमधून जाऊन येते, त्याच्यानंतर मग आपला व्हिडिओ मी कंटिन्यू करते. चल. ए फ्यू मोमेंट्स लेटर. ही बघा माझी बहिणीस, बहिणीच ना गं, बहिणीच माझी. कुठल्या भेटायला आले मला? जुआशा जू नांदुर्की वरून भेटायला आले. हा भेटायला म्हणजे आमच्या गावामध्ये आज उत्तर कार्य होता 13वा, तिथे आलेली. तर मला बघितलं, मग मी तिला घरी घेऊन आली, आणि त्या दिवशी पण आलेली लग्नाला. पण एवढं आम्ही गप्पा मारत होत्या ना की त्याच्यामध्ये आम्हाला वेळच नाही भेटला का व्हिडिओमध्ये घेवावं हिला म्हणून. तर हिचं नाव आहे सरिता, आणि जे मला सुरुवातीपासून पाहत असतील त्यांना माहिती कोण आहे ते. तर आम्ही उज्जैनला गेलेलो तेव्हा माझ्यासोबत सरिता होती, सरिताच्या बहिणी होत्या. आम्ही बऱ्याच टोटल 10 जणी गेलेलो उज्जैनला तेव्हा माझ्यासोबत होती. तर कसं वाटलं मग उज्जैनला? मज्जा गेली का नाही? आपण जाऊ, परत जाऊ का? आपण परत जाऊ. चला आता तिला घाई झाले, तिच्या भाऊ आल्या, ती न्यायला तिच्या मिस्टर आल्यात, ते रस्त्यावरती थांबलेत. त्यांना बोलले, दादा या हो चहा वगैरे घेऊन जा. तर दादा बोलले की नाही मला थोडं अर्जंट काम आहे, मी येतो थोड्या दिवसात येतो म्हणून. जेव्हा या दोघा जण, तुम्ही पण या. हो मी पण येईन ना, रेश्माला घेऊन येईन ना. रेश्माच्या कडून हिची ओळख झाली आहे मला खास. चल मग. हे भाऊ आला का चिन्मय? चिन्मय भाऊ आला का? आला. मी आता कुठं खायला घेऊन जेव, याला खायला पाहिजे जेवली तरी. बरोबर ए, तू आला का नाही म्हणून तिकडं? तुझे स्टेटस कसं टाकले बघा. आम्ही छोटेसे बहीण भाऊ, आणि उद्याला मोठाले होऊ. बाबा बाबा, किशी घेते का काय दादाला तू? हा किशी घेते तू दादाला? जॉब लार करते. अरे मम्मा, दादा माझा येतो म्हणून दादाला किशी पिशी घेते. दादाने पकवायला कसे घेतले मांडीवर मस्त? मी आता झोपतो दादाचे जेवण. कसं झोपले बघा. देवा देवा, पिल्या ए छोटू पिल्या. जाम जिवलावत्या मला, जाम जिवलावते बाबा. बघा तुला सगळं समजते मी बोललेलं, सगळं समजते बाबू. अरे मम्मा, मला सगळं समजेलच ना आता, मला तू सगळं शिकवले ना, मग मला सगळं समजते. मला आगरी भाषा पण समजते सगळी. मी बोलून दाखव तुला, बोलून दाखवू का मी तुला? बघ चिन्मय दादाने मला कसं मांडवी घेतलं बघ आता. चिन्मय दादा, मला काहीतरी गाणं बिना बोल दे ना झोपायला मस्त. देवा पिल्या, तू माझ्याकडे बघत राहिले बाबू. मम्मा काय बोलते ते छोडल्या. हा पिलू, तू मम्मीच्या कडे बघत बसले, मम्मी काय बोलते ते तू सगळं ऐकतो. सर्दी दिली का याला? बाबा बाबा, आईस्क्रीम खाल्लं का काय? नाकांच्या पाणी निघते एक पालींच्या. याचा काय आवरा? जलका कुत्रा ना यो, शपथ जलका लक्की आहे, जलका लक्की. किचन मध्ये काहीतरी वाजाचा आवाज आला, भांड्या बिंड्याचा चमच्याचा का यो, लरात चालू इकडे लगेच. अलकट ना बाबू यो, लक्की आपला. तू अलकट नाही, तू जा मेडाय लक्की ना पक्की. जाऊ दे त्याला, त्या अक्षय मम्माला फोन करून सांग, त्याला घेऊन जा बरं. नुसतं घाण करते घरामध्ये, नुसतं घाण करते, सारखा सारखा शिशू करते कुठे पण. काका बिका काय ऐका नाही याला म्हणू का याड्या? म्हणून जेवला नाही का तू याड्या? मला काही चहा प्यायला लागला तो. तुझा सगळा बिस्किटचा पुरा कळ तू खा. त्याला गुड्डे नाही, त्याला सगळा चांगलाच लागते गावाला. खाली भरलेला बिस्किट खाणं आहे कुत्रा.
तुम्ही काही चहाची उमशावलेला आता चहाची नदी चहाची नदी उलटले इथे खाली ठेव जाम गरम असेल तुझ्या ठेव खाली बघा हे चहा घेऊन आले ब्लॅक टी खबर जांबे शिकले तरी तुला बाबू माणसाच्या सारखे की तिथे माझे पोरग जांबे देते मी जांबुली जांबुली देते माझ्या बाबूला आहे तू म्हणजे छोटा पोरे म्हणजे छोटा बाबू आहे तू मम्माची पोलगी आहे मम्माची बाबूली आहे तू छोटी बाबू आहे मम्माची बाबू काय पाहिजे सोनूने मात्र पोरीची कसर कमी भरून काढली आहे का आपल्याला पोरीचं हे माहीत नव्हतं ना म्हणजे पोरीचं माया सोनूने बरोबर ती कसर पुरी करून दिली आवरा जीव लावते रे सोनू बाबा लकी जण आहे लकी मतलब आहे का एकदम त्याला खाऊ द्या असला ना आपल्या हातामध्ये का तवा जिथे जाऊ आपल्या आवरा चाप्टर जो लक्की आवरा हलकटपणा करते ना बाबा बाबा जाम हलकटपणा त्याला किती पण खायला दिलं तरी त्याचं मन पण नाही भरत ना पट पण नाही भरत हातामध्ये जर काय कोणती वस्तू असली ना तर खाऊची लगेच ओचकून नाही देतो तर तुम्हाला सुद्धा माझा व्हिडिओ आवडला असेलच तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चलो मंडळी बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम